मायनिंगाच्या कायदे बदलपाची विधानसभेची केंद्राकडेन एक मुखी मागणी. मुख्यमंत्री वतलो दिल्ली मंगळारा. ऑक्टोबर मेरेन उपाय काढपाचे उतर. फ्रांसिस आणि मडकयकराक काढटले मंत्रिमंडळातल्यान भायर. काब्राल मायकलाक पडत चान्स, पूण निर्णय पर्रीकार अमेरिकेसावन येतकीर. ड्रग्स पावलो शाळांनी, मुख्यमंत्र्यान हुस्को उक्तायलो. शाळा कॉलेजी विचारल्यार ओगी रावतात म्हूण पर्रीकार बेजार. पेडण्या एकेच राती दोन चोरयो, गुदा फोडून तांदूळ फारायले, दुकान फोडून फारायले मोबाईल. आता पळूया खबरो विस्तारान. केंद्र सरकारान पुर्तुगीज तेपावली मायनिंग कन्सेशनां रद्द करपा खातीर 1987 वर्सा केल्लो कायदो आनी MDR कायदोय बदलचो आनी आसा तीच लिजा 2037 मेरेन चालू दवरची अशी मागणी करपी खासगी थाराव गोंय सभेन शुक्रारा एकमतान संमत केलो. विधानसभेचे हे एकमत घेऊन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकार आता 7 ऑगस्टाक दिल्ली वतलो आनी भाजपाच्या केंद्र सरकारा मुखार ही मागणी मांडटलो. कशेंय करून सप्टेंबर ते ऑक्टोबर मेरेन मायनिंग सुरू करपाची वाट काढपाचे उतर मुख्यमंत्र्यान विधानसभेक दिला. मान्य आहा तेच्यानी हय म्हणचे, मान्य ना तेच्यानी ना म्हणचे, हय म्हणणाऱ्यांनी हय म्हटले. म्हणून जाले हो प्रस्ताव युनिव्हर्सिटी पास झालो. हो खासगी थाराव कुडचोडेचो भाजपा आमदार निलेश काब्रालान मांडिल्लो. मायनिंगाची पोर्तुगीजांची कन्सेशनां लिजा केल्ली ती 2037 मेरेन उरची अशी ताची मागणी आशिल्ली. ते खातीर 2015 वर्सा पयली आशिल्लो MDR कायदो मतींत घेवन 50 वर्सा लिजा चालू दवरची, म्हणटकीर 2037 मेरेन पयलीचेच भाशेन मायनिंग चालू उरतले अशें ताचें मत. ह्या थारावाचो निर्णय आयकुपा खातीर विधानसभा संकुला भायर लेगीत लोक जमिल्ले. हाचेर मुख्यमंत्र्यान कितें सांगलें तें पळयात. इतलें एश्युरंस दिता की गोंयच्या मायन क्षेत्रांतल्या लोकांक थोडोसो त्रास जातलोच, एकदम कितें त्रास जावचोच ना अशें न्हय. आतां प्रत्येक मायन ओनर म्हजें आयकतलो अशेंय ना. कोणाक कितें म्हणपाचें तें हांव थारावंक शकचो ना, पण म्हजे कडच्यान हांव मॅक्सिमम प्रयत्न करतलो केंद्र सरकाराक कन्विन्स करपाचें की हातूंत भितर नॅसेसरी कायद्यान बदल करून गोंयच्यो मायनी परत एकदां चालू करूंक जाय. कोणें कितें चुकीचें केलां आसत जाल्यार ताका पनिशमेंट दिया, पण ताजें पनिशमेंट गरीब मनशाक, ताजें पनिशमेंट हाजेर अवलंबून आशिल्ल्या मनशाक दिवपाची आवश्यकता ना. हें हांव करून दितलो आनी हांव इतलीच गॅरंटी दिता की सप्टेंबर ऑक्टोबर जाय पर्यंत ह्या संदर्भान एक दिशा मेळटली. तोडगो मेळपाक आनीक थोडे दीस लागत, पण दिशा मेळटली इतली गॅरंटी दिता. तर हाऊस युनॅनिमसली पास करता आयज जाल्यार हाऊसाचे हे सपोर्ट घेवन हांव केंद्र सरकारा कडेन वता. काब्रालाच्या थारावाक विरोधी काँग्रेस पक्षांनी तेको दिला, पूण त्याच वेळार मिनेर कामगारांक काढून उडोवपाक लायल्यात ते प्रकार बेगोबेग थांबोवचे अशी मागणी विरोधी पक्ष फुडारी बाबू कवळेकारान केली. आणि ह्या सभागरां बरोबर सगळ्यांनीच या ठरावाक सपोर्ट केल्लो आसा. तुम्ही जात तितले बेगीन 7 तारखे तुम्ही वयता म्हणून सांगले आसा. जितले तुमचो फोर्स आसा की तुमचे सगळ्यांक खबर आसा रिलेशन प्रायम मिनिस्टरा कडेन सामके लागींचे आसात, ती तुमचो पौज जो आसा तो इन्फ्लुएन्स यूज करून जात तितले बेगीन मायनिंग चालू करा, जेणे करून खाणग्रस्त लोक आसात हांकां खंय तरी आसरो आणि जे त्यांचे आज संसार म्हणतो असे रस्त्यार आयिल्लो आसा हांकां हे प्रोटेक्ट करपा खातीर मायनिंग चालू करपाक तुमचो योगदान मोलादीक आसतलो. ह्या रेजोल्युशन हांव सपोर्ट करतां. पूण मायन ओनरां म्हाजे सांगा मेन टायम थोडी कळ सोसा म्हणून, कळ सोसा ते हांकां काडनाकात. इतली वर्सांचे लोक काम करतात आनी ते सडनली काडटात. काल परत चौगुल्यान काडले, इतलें एसेंब्ली चलता सुद्दां तांकां ऑर्डर सामकें हे काडून दिल्ले आसा तुमी चला घरा म्हणून. पण अशें जावपाक जायना, ते खंय तरी एक कळ सोसपाक जाय. हांव जाणा तांचो इन्कम स्टॉप जाला, पूण जाल्यार सुद्दां आयज न्हू फाल्यां मायनींग चालू जातलीच आनी CM आपले कॉन्टेक्ट प्रायम मिनिस्टरा कडेन उलोवन ते करून घेतले हेतू आमकां हे ना दुबाव ना. आय रायज टू सपोर्ट द मोशन रेजोल्युशन मूड बाय माय कलीग श्री निलेश काब्राल. स्पीकर सर बाब काब्रालान जें रेजोल्युशन मूव केलां दॅट रेजोल्युशन इज व्हेरी परफेक्ट इन द सेन्स इट रिकमेंड्स द गव्हर्नमेंट ऑफ गोवा टू अर्ज द सेंट्रल गव्हर्नमेंट टू फ्रेम प्रॉपर रेमेडियल एक्शन लेजिस्लेटीव एक्शन. विधानसभेतल्यान आमचो व्हिडिओ पत्रकार श्यामचारी. मंत्रिमंडळांत बदल केले बगर पर्याय ना हे स्वतः मुख्यमंत्री मनोहर पर्रीकारानच मान्य केला. ते दिश्टीन पावलां मारताना दोन मंत्री बदलतले असे संकेत मेळटात. चडूच दुयेंत आशिल्ले फ्रांसिस डिसोजा आनी पांडुरंग मडकयकार आनी तांचे सुवातेर दोगा तरणाट्यांची वळणी लागतली अशी खबर आसा. निलेश काब्राल आनी मायकल लोबो, पूण हाचेर निमणो निर्णय पर्रीकार अमेरिकेच्यान परत येतकीर जातलो.
मुख्यमंत्री फुडल्या उपचारा खातीर 9 ऑगस्टाक अमेरिकेक वचपाक भायर सरता. पर्रीकार स्वताय दुयेंत आसलो तरी तो 12 दीस चलिल्ल्या विधानसभेत आयिल्लो. इतलेच न्हय, आपल्या खोडवर खात्या वांगडाच आणखीनय 3 मंत्र्यांच्या खात्याच्यो जापो ताणेंच दिल्यो. शार उदरगत मंत्री फ्रांसिस डिसोजा, वीज मंत्री पांडुरंग मडकयकार आणि भौशीक बांधकाम मंत्री सुदीन ढवळीकार. ढवळीकारान 21 दीस विधानसभेत तोंड दाखयले, पूण आपल्या खात्याच्यो जापो दिवपाक मात तेका जमले ना. ती बी म्हत्वाची खाती, भौशीक बांधकाम, येरादारी आणि न्हय येरादारी. अमेरिकेच्यान परत येतकीर मंत्रिमंडळात बदल करतलो हे पर्रीकारान हाचे पयलींच सांगला. शुक्रारा दिसभर विधानसभा संकुलात होच चर्चेचो विषय आशिल्लो. फ्रांसिस डिसोजा आणि मडकयकाराक काढटले आणि त्यांच्या जागार दोघा जणांक घेतले, उपसभापती मायकल लोबो आणि कुडचडेचो आमदार निलेश काब्राल. काय जण सभापती प्रमोद सावंताचे नाव घेताले, पण ते शक्य ना असे सांगपी चढ मिळटले. हातूतल्या दोघा जणांक आम्ही धरले, पळयात ते किती सांगतात ते. इट इज अ प्रायोरिटी ऑफ द चीफ मिनिस्टर. आय हॅव ॲब्सोल्युटली नो क्रेविंग फॉर दॅट पोस्ट. If the Honorable Chief Minister decided, it is his priority. I will continue. I am happy that the people of Kuchuna elected me for the second time as MLA. And maybe in future also they will elect me. That is the priority of working for the people of Kuchuna as MLA. And then for the state of Goa. But being a minister or not a minister, it is Honorable Chief Minister will decide, not me. That is a party decision. I can't say anything about it. Whatever the party works gives to me, always I do it. विधानसभेतल्यान आमचो मुखेल खबरकार ग्लेन कोस्ता आणि व्हिडिओ पत्रकार श्यामचारी. शाळा आणि महाविद्यालयाच्या लागसार घुवळी वखदां मेळपाचे प्रकार वाढपाक लागल्यात. ताचेर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकारान हुस्को परगटायला. ताच्याकय फुडली गजाल म्हळ्यार शिक्षणीक संस्था हाचेर सरकाराक सारखी जाप दिनात. सरकारान परिपत्रक काढून सगळ्यांकडल्यान माहिती मागिल्ली, पूण कोणेच माहिती दिल्ली ना असे पर्रीकार म्हणटा. काँग्रेस आमदार लुईझीन फालेरोन विधानसभेत शुक्रारा हो प्रस्न काढिल्लो. विद्यार्थ्यांचे वागप बदलपाक लागला काय किदें हाचेर शाळांनी बारीकसाणेन लक्ष दवरचें असो उलो हाचेर चर्चा जाली तेन्ना मुख्यमंत्र्यान मारलो. तशेंच शाळे भोंवतणी घुवळी वखदां विकप चल्ला काय किदें हाचेरूय वासपूस काडची अशें ताका दिसता. की पुलीस रोड टू एवरी स्कूल फॉर एग्जाम्पल तो सांगता. अर्द्या वयर शाळांनी रिस्पॉन्सूच दिवंक ना आनी खंयचीच शाळा आमकां इंडिकेशन दिना. 1-2 सोडल्यार की हांगा ड्रग्साचें हें आसा म्हणून. शाळांच्या एज्युकेशन डिपार्टमेंटाक आतां हांवें सांगलां की सगळ्या शाळांच्या प्रिंसिपलांक सेन्सिटायज करा, टिचरींक सेन्सिटायज करा. कारण शेवटी ड्रग हांगा MLAs म्हणले म्हूण जायना. थंय कॉलेज किंवा शाळा ज्यो आसा स्कूल्स आसा पळय, दे हॅव टू आयडेंटिफाय एब्यूज ऑफ ड्रग. आमी हांगा अशे रितीन उलयता. आतां तो अशे रितीन उलयलो की भुरगीं वतात आनी फक्त ड्रग खातात. आय एम नॉट सेईंग दॅट देर वील बी झिरो, नथींग इज झिरो. But he spoke as if everyone goes and takes drug. I think we should stop this generalization. And drug matter cannot be discussed in detail in public forum because many sensitive issues, and if you have trail also, will be kept. I can tell only one thing. Today, as of today, the number of cases after August last, when I issued this instruction, has increased at least 5-6 times. Instead of 30 cases a year, now the number of cases have crossed 250 a year. We have to see that. I am not saying every child is taking drugs, but we must make sure that not even one child is allowed to take drugs. म्हणून त्या शाळेच्या कॉन्स्टिट्युएन्सीन ताणें सगळ्या प्रिंसिपलांची मिटींग घेवची आनी तांकां सांगचें जर तूं तांकां डाऊट येता खंय. कारण नॉर्मली ड्रग कन्झम्पशन इज अंडरस्टूड बाय चेंज इन बिहेवियर पॅटर्न. यू डू दॅट एक्सरसाइज अँड लेट मी नो. आय वील सेंड. दीज आर नॉट इश्यूज आय कॅन डिस्कस हियर, बट इफ देर आर, वी हॅव रिटन. आय हॅव टोल्ड एज्युकेशन डिपार्टमेंट नाव टू सेन्सिटायज द प्रिंसिपल्स, हेड मास्टर्स ऑफ स्कूल्स अँड कॉलेजीस अँड अदर एरियाज. सो वी आर ट्राईंग फ्रॉम अवर साईड, बट दीज आर नॉट recorded thing. No one comes and records with us or police records. If he records, he will have to take action and arrest him. Vidhan Sabhetlyan amcho mukhel khabrakar Glenn Costa ani video patrakar Shyamchari. Gheuya ek vyavsayik viram. Virama uprant yevkar polya fudle khobro. Birestara mahsul mantri Rohan Khawtein Vidhan Sabhet pas challya 3 bilanchi mahiti dili. ह्या सुदारणांक लागून जमनींचे बेकायदेशीरपणान रुपांतर करपाचे प्रकार कमी जातले.
कोणे कायद्याच्या विरोधात वचून कसे किदे केले जाल्यार महसूल खात्याची जमीन परत आशिल्ली तशीच करतले आणि हाका जो खर्च येतलो तो जमनीच्या धन्याकडून घेतले असे तो म्हणता. बेकायदेशीरपणान बांधिल्ली घरां फुडले 11 महिन्या भितर कायदेशीर करतले. बेकायदेशीर घरां कायदेशीर करपा खातीर 6,923 अर्ज आयल्यात असे मंत्री रोहन खंवटेन सांगले. गोवा लँड रेव्हन्यू कोड अमेंडमेंट बील 2018, गोवा रेग्युलरायझेशन ऑफ अनऑथराइज कन्स्ट्रक्शन अमेंडमेंट बील 2018 आणि गोवा रेक्विजिशन अँड एक्विजिशन ऑफ प्रॉपर्टी बील 2018 ही बिलां पास झाली. काल आम्ही घेतला तो इज अमेंडमेंट टू सेक्शन 33. सेक्शन 33 म्हणजे इलिगल कन्वर्जन सनद. वेन अ पर्सन युटिलायजेस अ लँड विच इज नॉट फॉर इलिगली विदाउट टेकिंग एनी ड्यू कन्वर्जन त्यांना सेक्शन 33 ॲप्लिकेबल जातं. पण हालीच्या हाली नोटिसी वसप आणि नोटिसी वतकर तो कोर्टान वसप आणि कोर्टातल्यान अपील घेऊन ती वर्साची वर्सा उरता आणि ताज्या खातीर इकोलॉजिकली सेन्सिटीव एरियाज विच आर बेजिकली तुझी फिल्ड्स धरात, खाजन धरात, सीआरझेड एरिया धरात ज्यो एनवायरमेंट सेन्सिटीव असतात ताजेर कायच कंट्रोल उरना. ताज्या खातीर इकोलॉजिकली सेन्सिटीव एरियाक इमिजिएट एक्शन घेवपाक जातून नोटीस वसची ना. समज कंप्लेन TCP कडल्यान आणि कंप्लेन एनवायरमेंट डिपार्टमेंटा कडल्यान समज आयली की ही अशी प्रॉब्लेम असा, खंयची कंप्लेन आज आणि केन्ना आयली जाल्यार त्या कंप्लेनीचेर इमिजिएटली रेव्हन्यू डिपार्टमेंट टुडे वील बी एबल टू ऍक्ट अंडर दीस सेक्शन. ताज्या खातीर 10 ते 11 ते 12 महिन्या भितर वी आय वील एन्श्युअर दॅट द फर्स्ट लॉट ऑफ ऍप्लिकेशन विच वर पेंडींग वील बी क्लिअर्ड. सायमल्टेनियसली वी वील ट्राय टू फास्ट ट्रॅक द सेकंड लिस्ट ऑफ ऍप्लिकेशन्स विच आर कमिंग इन द लास्ट एक्सटेन्शन जे फाटले 30 दीस आणि आता येतात ते 30 दिसांक असतले. पणजेच्या आमचो व्हिडिओ पत्रकार यशवंत परब. गोय पर्यटन उदरगत महामंडळाकडे हॉटेलां चलोवपाची ताक ना, देखून ते ही हॉटेलां लिजार दितात असे पर्यटन मंत्री बाबू आजगांवकर म्हणता. 30 वा 99 वर्षाच्या लिजांचेर महामंडळाची मालमत्ता चलोवपाक दिवपाची गरजच कसली हाचेर शुक्रारा विधानसभेत बोवाळ पडलो त्यांना बाबून सरकाराक सालवार करपाचो आपले परीन यत्न केलो. केसरवाळ झरी लागसार जावपी हॉटेलांक कोणीच अधिकृतपणान विरोध केल्लो ना असे पर्यटन मंत्री बाबू आजगांवकरान ब्रेस्तारा सभाघरात सांगिल्ले. कुडतरेचो आमदार ॲलेक्स रेजिनाल्डान विधानसभेत हो प्रश्न काढिल्लो. PPP पद्धतीन हो प्रकल्प करतले असे ताणें सांगिल्ले. ताचेर कुठ्ठाळेचे आमदार ॲलिना साल्डानान शुक्रारा परत प्रश्न विचारिल्लो. तुम्ही जे म्हणतात GTDC बांधपाक, GTDC किती हा काब्रालायचा काय ना, थंय खाली ते पगार दिवपा खातीर ही सा जे आतां बांदल्या पळय जितली रेडिजन्सी एम्प्लॉयमेंटचो पगार दिवपा जाय ना सध्या, त्याच्या भितर काबार जाता. आणि स्पीक आमचे की GTDC कडे समज ती कॅपेसिटी असल्या आम्ही केन्ना बांधताले कारण जाय तशें, पण आता सेंट्रलान सुद्धा हे केला, ऑलरेडी सजेशनां दिल्यात की जाता तितले PPP मोडाचे घ्यात. आम्ही ठरयला स्पीकर सर, जो डिपार्टमेंट हायड्रोलॉजिस्ट अपॉइंट करतली आणि थंयचे उदकाचेर अभ्यास करूनच मागीर आम्ही बांधकाम सुरवात करतले. त्या हॉटेलाक सेवरेज आणि ट्रीटमेंट प्लांट असतो, त्याका लागून घाण उदक झरीचे उदकान मिक्स जावपाचो प्रश्न जायना. एंग्झायटी अँड एप्रिहेन्शन इन द माइंड्स ऑफ द पीपल ऑफ कॉर्टाली अँड केलोसी विलेजेस दॅट द प्रोपोज्ड हॉटेल टू बी कन्स्ट्रक्टेड बाय GTDC नियर केसरवाल स्प्रिंग थ्रू प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट मोड विल पोल्यूट द स्प्रिंग अँड डिस्ट्रॉय द बायोडायव्हर्सिटी ऑफ द एरिया. I was told by many of the villagers that they don't mind if the hotel is constructed and maintained by the government from the tourism point of view. Speaker sir, the villagers do not want the Kesarwal spring and the adjoining area to be handed over to a private party for a period, as I am told, of around 30 years. Therefore, Speaker sir, I request the Honorable Chief Minister and the Honorable Minister for Tourism to kindly intervene and find a solution to the problem. Vidhan Sabhetlyan amcho mukhel khabrakar Glenn Costa ani video patrakar Shamchari. Tue Pednecho Nagri Purvan khatyacho gudam Birestara rati chorani phodlo ani 8 sak tanul chorun vele ani 4 sak bhair kadille pun te bhairuch sodun gele. Gudavache shutter phodun chor bhitar sarle. एक एक साक आशिल्लो 50 किलाचो.
नागरी पुरवण खात्याचे अधिकारी सांगता ह्या गुदावाचा ताबो आशिल्लो पालवी मामलेदाराकडे. तेज राती पेडण्या शहरात आणि एक चोरी झाली. मोबाईलच्या दुकानातले म्हारक मोबाईल चोरांनी फारायले. 12 दिवसा पहिलीच ह्या मोबाईलच्या दुकानाचे उक्तावण झाले. म्हापशेच्या आमचो खबराकार संदीप कामुलकर. घेऊया आणि एक व्यावसायिक विराम. विरामा उपरांत येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. म्हापशा ब्रेस्तारा जाल्ल्या भिरांकूळ अपघाताचो विषय उपसभापती आणि कळकुंडेचो आमदार मायकल लोबोन शुक्रारा सभाघरात काढलो. शाळा सुरू जाता तेन्ना सकाळी 8:00 आणि सुटताना 2:00 रस्त्यार जड वाहनां हाडची न्ही अशें ताचें मत. मुख्यमंत्र्यान तसो आदेश येरादारी पुलीस RTO आणि म्हापशे नगरपालिकेक दिवचो अशी ताची मागणी. म्हापशा ब्रेस्तारा म्हाल भरिल्ल्या ट्रकान धपको दिल्ल्यान आवय आणि पुताक आगताक मरण आयिल्ले. देखून शाळेची भुरगीं रस्त्यार असतात तेन्ना जड वाहनांक परवानगी दिल्यार असे आणखीनय अपघात जावपाक शकतात म्हणून लोक भियेल्यात. यस्टरडे देयर वॉज अ फेटल ॲक्सिडेंट अँड वन लेडी फ्रॉम नागवा विथ अ स्मॉल चाइल्ड दे स्टे ॲट आफ्टर मॅरेज दे आर स्टेईंग ॲट सालिगाव. स्मॉल चाइल्ड ऑफ 3 years ओल्ड डायड. द व्हेइकल विच बँग देम वॉज बिलॉंगिंग टू PWD. A very old vehicle, GA03 R1098, Ashok Leyland, older truck. At the city limits on oscillate truck or any other truck of construction material, especially between 8 a.m. to 1 o'clock, is allowed or not allowed? Speaker sir, I am talking over here because so many parents are going to pick their children, small children who are going to the school. I request the Honorable Chief Minister to speak to the traffic cell, RTO and also to the municipality of Mapsa to put up boards that these particular trucks of this size are not allowed from these timings. विधानसभेतल्यान आमचो मुखेल खबराकार ग्लेन कोस्ता आणि व्हिडिओ पत्रकार श्याम चारी. मुरगाव तालुक्यात डेंग्यूचे दुयेंती वाढत चालल्यात. देखून ताचेर जागृताय करपा खातीर मुरगावच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी वेगळ्या वेगळ्या खात्यांच्या अधिकाऱ्यांची बसका घेतली. डेंग्यू जावचो न्ही हाचे खातीर किती उपाय घेऊक जाय ताचेर हे बसकेत माहिती दिली. हे बसकेक भलायकी खात्याचे, कामगार खात्याचे, पालिकेचे तसेच बाकीचे अधिकारी हजर आशिल्ले. ह्या अधिकाऱ्यांक वेगवेगळ्या वाठारांनी वचून तपासणी करपाक सांगला असे मुरगाव तालुका उपजिल्हा अधिकारी महादेव आरोंदेकरान सांगले. लोकांनी 3 दिसां परस चढ दीस उदक भरून दवरचे न्ही असे उपजिल्हा अधिकारी महादेव आरोंदेकरान सांगला. सड्यार सध्या उदक येता, देखून लोकांनी ते भरचे. तसेच घरा भोवतणी आयदनां उक्ती उडोवची न्हय आणि तातून उदक एकठांय जावपाक दिवचे न्हय असो उलो ताणें मारला. डेंग्यूक लागून आतां स्पेशल मिटींग घेतलेली, कित्याक डेंग्यू स्प्रेड जाता म्हणून आमकां कळ्ळें. आनी आमी हेल्थ ऑफिसर, लेबर इन्स्पेक्टर आनी बाकीचे कन्सर्न म्युनिसिपालिटी BDO हांकां आपोवन मिटींग घेतली. तांकां डायरेक्शन दिलां हेल्थ ऑफिसरांक, रेगुलर चॅक करपाक सांगलां. वेरेवर देर आर बॅरल्स स्टोर्ड जावन कितें टँकर्स उदक भरून दवरलेलें आसता थंय तांकां सांगलां वॉलो कपडो घेवन धापपाक. यू हॅव टू कवर द बॅरल्स विथ वेट क्लॉथ्स सो दॅट देर इज नो एक्सेस फॉर मॉस्किटोज टू गो इन सायड एन ब्रीड. हांगासर चडशे केसी जाले ते सडार बिकॉज ऑफ स्टोरींग ऑफ वॉटर इन बॅरल्स. ते लोक घरान उदक बॅरलांनी भरून दवरता. तशेंच रेजिना मंडी स्कूल आसा पळय थंय डिटेक्ट जाली एक आमकां डेंग्यू केस. थंयसरूय तेंचे एरिया वास्ट आसा, थंयसर खूब कितें कितें अशें तांकां मेळ्ळें आमच्या हेल्थ ऑफिसरांक. वेर इन देर इज अ मॉस्किटो ब्रीड जाता थंयसर. इवन झाडाच्या वयर एक अशी केस जाली की झाडाच्या खांद्या मदीं उदक उरोवन थंयसरूय मॉस्किटो ब्रीड जाता ते तांकां डिटेक्ट जाले. वास्कोच्या आमचो खबराकार हिरू महाले. शिवोले सडये पंचायत मंडळा मुखार मोठे संकट उभे रावला कारण पंचायतीची बिल्डींग केन्नाय पडपाक शकता. हाचेर तांकां मदत करची हाचे खातीर पंचायतीचे वांगडी वेगळ्यावेगळ्या खात्यांकडे गेल्ले पूण ताचो कांयच फायदो झालो ना. एकूय खात्यान तांचो प्रस्न समजून घेवंक ना आनी तांकां मदत करपाक तयार जाले नात. ही बिल्डींग केन्नाय पडपाक शकता ताका लागून सरपंच निलेश वांयगणकार भियेला. आदलो सभापती दयानंद नार्वेकराच्या हस्तुकी 1 जानेवारी 1988 वर्सा ह्या बिल्डींगेचे उक्तावण जाल्ले. ते एक क्वेश्चन आपल्या ऑनरेबल मिनिस्टरान केलो, पंचायत मिनिस्टरान, की एक अशी एकूय पंचायत ना की अशी मोडोंग पावल्या सारखी म्हणून. पण आमची पंचायत आहा पळय सडये ती सारखी मोडोंग पावल्या. 25-3 आमची रिपेराक घातलेली पंचायत, रिपेर करची म्हणून पंचायत DRDA. तेज्या उपरांत आमकां गोवा ह्युमन रायट कमिशन आमची हांगा तेकली कोण कोर्टान गेली
की पंचायत सारखी मोडून पावल्या, केन्ना कितें जायत कोणाक तें खबर नासतना कितें जाय जाल्यार फक्त आमी पडटले म्हणून तेज्या उपरांत आमी DRDAक रिपेराक धाडली. DRDAक 22614 धाडली, 15415 धाडली आनी 4415 धाडली. तरी पूण DRDAचो कांयच तेन्ना रिप्लाय ना. जाता तितले मातशे गव्हर्मेंटा कडेन मागता आनी ऑनरेबल मिनिस्टरा कडेन मागता की मातशे तेणी बेगीन आमकां एप्रुवल दिवचे. आदलो आमदार तशेंच मंत्री दयानंद मांद्रेकारान कितलेशेच सरकारी बिल्डिंगांचें नुतनीकरण केलें, पूण शिवोले सडये पंचायत बिल्डिंगेचेर ताणें कित्याक दुर्लक्ष केलें तें तांकां खबर ना अशें सरपंच निलेश वांयगणकार म्हणटा. GSIDCक धाडलां आमचें रेजुल्युशन आनी एप्रुवल बी आमकां फक्त जाय तेज्या हितून. GSIDC जर करता जाल्यार ते आमकां आनी घेवपाचें डबल खर्च जाता, डबल हें जाता न्हू, फंडींग जाता न्हू. सो एका खंयच्या डिपार्टमेंटान कोणी दिता तें करीत जाल्यार आमकां बेगीन जातलें. म्हाज्या दोन टर्मांक ऑनरेबल मिनिस्टर मांद्रेकार आसलो, तेजे कडेन हांवें एप्रुवलां धाडलेलीं, हांवूय पर्सनली मेळ्ळो तेका. तेणी आमचे कांय जेन्ना करूंक ना, लास्ट तेज्या टर्मांक पळय जेन्ना तो हें जालो त्या पयल्या टर्मांक तेणी वॉशल पंचायत केली, शिवोले केली, वेल्ल्या काणके जाल्ली परत केली तेणी आनी अंजुना केली, आमची एकूच घेवंक ना तेणी. शिवोलेच्यान आमचो खबराकार संदीप कामुलकर. आनी इतल्यान ह्यो कोंकणी खबरो हांगाच सोंपतात. ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv ह्या आमच्या वॅबसायटीचेरूय पळोवपाक मेळटल्यो. ते खेरीज नव्या खबरां खातीर आमच्या फेसबूक आनी ट्विटर अकाउंटाक फॉलो करात. देव बरें करूं.